जयश्री माताजी, प्रकरण 9 समाजातील रूढी आणि सहजयोग। खरे पाहता ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, सध्याच्या स्थितीत मात्र ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला आणि त्याला अध्यात्मिक काहीही येत नसेल तरीही तो ब्राह्मण होतो। पूर्वीच्या काही श्रीकृष्ण श्रीराम या काळात गुरुगृही राहून शिष्य ब्रह्मविद्या अवगत करून ते स्वानुभवाने दाखवून देत। वाल्मिकी, विश्वामित्र यांसारखे महान गुरु त्या काळी आपल्या शिष्यांना अनेक विद्येत पारंगत करीत असत। पण हल्लीच्या कलियुगातील ब्राह्मण हे देवांचे कमिशन एजंट बनले आहेत। देवांच्या निरनिराळ्या पूजा करावयाच्या आणि भरमसाठ पैसे घ्यावयाचे। ते कोणते मंत्र म्हणतात ते मंत्र किंवा पूजा ज्या देवापर्यंत पोचते का याचे समजण्याचे निश्चित साधन असे कोणतेच नाही। समाजातील लोक अंधश्रद्धेने काहीतरी करून घेतात आणि त्या ब्राह्मणाला भरमसाठ दक्षिणा देतात। सहजयोगात कुंडलिनी जागृत झाली की चैतन्य लहरी सुरू होतात आणि आपल्याला आपल्या हातांच्या बोटांवर चैतन्य लहरींच्या माध्यमातून खरे काय आणि खोटे काय ते निर्विचारितेत निश्चितपणे ओळखता येते। ज्यावेळी माणूस मृत्यू पावतो त्यावेळी स्मशानात करावयाच्या विधीसाठी अक्षरशः भटजी लोकांना लुबाडतात असेच म्हणावे लागेल। ते काही मंत्र म्हणून विधी करतात आणि अक्षरशः अर्धा पाऊण तासासाठी 500-600 रुपये घेतात। नंतर 10-13 दिवस करावयाचे विधी असतात तेव्हा तर पाहूच नका। सर्वसाधारण माणसाला हे क्रियाकर्म त्याच्या आटोक्याच्या बाहेरचे असते। माणूस दुःखी असतो त्याचा हे भटजी लोक अक्षरशः फायदा करून घेतात। परत जे काही करतात ते सूक्ष्म देहापर्यंत पोहोचते का की आपले करायचे म्हणून करायचे ही एक प्रकारची अंधश्रद्धाच नव्हे का? सहजयोगात वरील सर्व शंकांचे उत्तर निश्चितपणे मिळते। चैतन्य लहरींद्वारे निर्विचारितेत त्याचे उत्तर मिळते, अंधश्रद्धेत नव्हे। देवळातील भटजी तर साक्षात लोटारूच म्हणावे लागते। लोक देवळात श्रद्धेने येतात, हार फुले वाहण्याची त्यांची इच्छा असते, पण हे भटजी अक्षरशः देवापुढे लोकांनी दिलेले हार टाकतात आणि प्रसाद म्हणून त्यातील थोडेसे फुले देतात। हा तर देवाचा बाजार मांडलेला आहे असे म्हणावे लागेल। यात पूर्ण अंधश्रद्धेने लोक वावरत असतात। देवाच्या नावावर कमाई करणे हे महापाप आहे असे श्री माताजी सांगतात, ते खरेच आहे। कारण भटजीने मंत्र म्हणावयाचे आणि त्याचे पैसे घ्यावयाचे हे कसे काय? जर आपल्याला पुण्य हवे असेल तर आपणच मंत्र म्हणून पूजा केली पाहिजे। त्याचप्रमाणे सत्यनारायण हा काय प्रकार आहे? मग दुसरा नारायण श्री विष्णू हे असत्य नारायण आहेत का? ही पूजा कशी आली आपल्याला ग्रंथातून त्याचा उल्लेख दिसत नाही। लोक काही तर भ्रामक कल्पना करीत असतात आणि भटजी त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेतात, पैसे उकळतात। तसेच संतोषी मातेचे, ही संतोषी माता मुळी नाहीच आहे। श्री माताजी म्हणतात ही देवी सिनेमावाल्यांनी निर्माण केली आहे। सहजयोगात याचा नक्की उलगडा करता येतो। जे खोटे असेल त्याच्या चैतन्य लहरी गरम जाणवतात आणि खरे असेल त्याच्या चैतन्य लहरी थंड जाणवतात आणि जेथे काहीच नसेल तेथे आपल्या सामान्य लहरी आढळतात। सहजयोगात प्रत्येक गोष्ट ही निकस लावून पाहता येते। त्याकरिता आपली स्थिती मिळविणे फार जरुरीचे आहे। कमीत कमी भटजी लोकांनी सहजयोगात येऊन
कुंडलिनी जागृती करून घेणे अत्यंत जरुरीचे आहे, तरच त्यांची जोडणी परमेश्वराशी होऊ शकते। अन्यतः पैसा कमविणे हाच धंदा होऊन बसेल। श्राद्ध, खरेच आपण ब्राह्मणाला बोलावून देवाची पूजा करतो, देवावर अभिषेक करतो, तसेच मृत माणूस झाले की त्याचा अंत्यविधी करण्यासाठी ब्राह्मण बोलावितो। हे सर्व रूढीनुसार चालत आलेले आहे। आपण सर्व ते अंधश्रद्धेने मुकाट्याने करत असतो। हे सर्व तुम्ही का करता, यामुळे तुम्हाला काय फायदा होतो वगैरे प्रश्नांची उत्तरे ही अधांतरीच राहतात, त्याची निश्चित शास्त्रशुद्ध उत्तरे मिळत नाहीत आणि त्याची जास्त चिकित्सा कोणी करत नाही। पण आता श्री माताजी निर्मला देवी यांच्या सहज योगाद्वारे याचा खरा अर्थ समजू लागला आहे। त्यांनी हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींचा संबंध आणि हाताचा संबंध शरीरातील सप्त चक्रांशी जोडलेला आहे, त्यामुळे हातावर थंड अगर गरम लहरींच्या द्वारे सप्त चक्रांची काय स्थिती आहे हे समजते। ही स्थिती म्हणजे सूक्ष्म देहाची स्थिती होय। या सूक्ष्म देहावरून स्थूल शरीराची स्थिती समजू शकते, त्यामुळे हाच सूक्ष्म देह जेव्हा शरीर सोडून बाहेर जातो त्यावेळी स्थूल शरीर नष्ट झालेले असते, तरी सुद्धा सूक्ष्म देहाची जाणीव असू शकते आणि तो सूक्ष्म देह कोठे वावरत आहे हे जाणीवेने जाणता येते। कारण चैतन्य लहरी आणि सूक्ष्म देहाच्या चक्रांच्या लहरी या अदृश्य असल्याने त्या पाहता येत नाहीत, पण जाणीवेने जाणता येतात। हे पंख्याच्या उदाहरणावरून समजू शकेल। पंखा फिरत असता आपल्याला स्पर्शाने वारा समजतो आणि जाणीवेने तो जाणता येतो, पण वारा पाहता येत नाही। तीच गोष्ट चैतन्य लहरींची आहे। मी श्री माताजींना विचारले, श्राद्ध पक्ष वगैरे किती दिवस करावे? त्यावर त्या म्हणाल्या, साधारणपणे वर्षभर करावे हे बरे। त्याप्रमाणे मी भटजींच्या म्हणण्यानुसार योग्य खर्च करून वर्षभर सर्व काही केले। नंतर आईच्या आणि इतरांच्या म्हणण्यावरून मी हे श्राद्धविधी वगैरे 3 वर्षे करायचे ठरविले आणि त्याप्रमाणे करीत गेलो। प्रत्येक वेळी भटजी सांगत की तुमच्या वडिलांच्या मृत्यूची जी तिथी असेल त्या तिथीलाच श्राद्ध करावयाचे असते। त्याप्रमाणे भटजींना मान देऊन मी सर्व काही केले। तसेच त्यांनी सांगितले की भाद्रपद महिन्यात मात्र जर त्या तिथीला अडचण वगैरे असेल तर मात्र सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तरीही चालेल। मात्र हे सर्व करीत असताना माझ्या मनात अनेक विचार येत होते की आपण जे हे श्राद्ध वगैरे करतो ते का? आपण हे केलेले खरोखरच त्या सूक्ष्म देहाला पोहोचते का? जर त्या सूक्ष्म देहाने दुसऱ्या योनीत जन्म घेतला असेल तर मग हे श्राद्ध वगैरे करून काय उपयोग? त्या सूक्ष्म देहाला वेळोवेळी आवाहन करून का बोलावयाचे वगैरे प्रश्न मनात येत असत। भटजी यांची योग्य उत्तरे देऊ शकत नव्हते। ते फक्त म्हणत असत, आपल्या मनाच्या समाधानाकरिता हे करावयाचे। तसेच माझ्या वडिलांच्या बाबतीत श्री माताजी निर्मला देवींच्या कृपेमुळे मी वेळोवेळी चैतन्य लहरींच्या द्वारे ते स्वर्गात असल्याचे जाणीवेने जाणत होतो। त्यामुळे मनात विचार येत की जर त्यांचा सूक्ष्म देह स्वर्गात आहे आणि तो सुखात आहे तर मग आपण ही श्राद्धे वगैरे करून त्यांना दरवेळी आव्हान करून का त्रास द्यायचा? आपण जे करतो ते केवळ आपल्या मानसिक समाधानाकरिताच नाही का?
की या निमित्ताने भटजींची दहन करावयाची, असे अनेक विचार मनात येत असत। त्यांची प्रचिती मला आली। नोव्हेंबर 1978 हा महिना उजाडला। वडिलांचे तिसरे वर्ष श्राद्ध करावयाचे ठरविले। भटजींना घरी बोलावले आणि श्राद्धाकरिता द्वादशीचा योग्य दिवस केव्हा आहे याची विचारणा केली। त्यांना तिथीचे मराठी कॅलेंडर दिले। तेव्हा त्यांनी कॅलेंडरवरून निर्णय द्यावयाचा नाकारले, कारण यात तिथीची सविस्तर माहिती नाही, त्याकरिता पंचांग पाहिजे। यावेळी कॅलेंडरातील तिथी बरोबर आहे आणि द्वादशी शनिवारीच आहे, तेव्हा शनिवारी श्राद्ध व्हावे असे मला वाटते, कारण हे ध्यानात गेल्यावरचे विचार होते। तरी सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना पंचांग आणून दिले। ते पाहून त्यांनी रविवारी द्वादशी असल्याचे सांगितले। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे सर्व नातेवाईकांना पत्रे पाठविली। परंतु श्राद्धाच्या अगोदर 2-3 दिवस भटजींनी पुन्हा येऊन आठवण दिली की शनिवारी तुमचा एकादशी निमित्त उपास आहे ना, म्हणून आपण ठरल्याप्रमाणे रविवारी श्राद्ध करूया, असा निरोप देऊन भटजी गेले। त्यावेळी मी घरात नव्हतो। मला घरी आल्यावर भटजींचा निरोप मिळाला। हा निरोप समजल्यावर मी त्यावर विचार करू लागलो की खरोखर त्या दिवशी द्वादशी आहे की नाही, कारण भटजींनी यापूर्वी मला सांगितले होते की द्वादशीला श्राद्ध करायचे। म्हणून मी आमच्या शेजारच्या गृहस्थांकडे गेलो आणि त्यांना पंचांग काढावयास सांगून रविवारी द्वादशी आहे की नाही ह्याची पूर्ण खात्री करून घेतली। तेव्हा समजले की रविवारी मुळे द्वादशी नाहीच आहे। तेव्हा मात्र माझी खात्री पटली की त्या दिवशी तिथी नसताना सुद्धा हे लोक श्राद्धाचा दिवस म्हणून कसे सांगतात, कारण द्वादशी ही तिथी शनिवार दुपारपासून सुरू होत असून रविवारी पहाटे 4 वाजता संपते, मग श्राद्धाला त्रयोदशी ही तिथी येते, हे कसे? लगेच मी भटजींच्या घरी शनिवारी सकाळी गेलो, पण ते भेटले नाहीत, म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली आणि नेमके त्याच वेळी भटजी आमच्या घरी येऊन गेले। घरातील माणसांना त्यांनी सांगितले की ठरल्याप्रमाणे श्राद्ध रविवारीच करावयाचे आहे, पण पिंडदान वगैरे नको, कारण मला वेळ नाही, काहीतरी अडचण आली आहे। तेव्हा मी जेवणासाठी 2 ब्राह्मण उद्या पाठवून देतो, ते नुसता संकल्प करतील आणि जेवून जातील, त्यांना प्रत्येकी 3.25 रुपये दक्षिणा द्यावी। शनिवारी मी मात्र भटजींच्या घरून निघालो। त्याचवेळी मनात निश्चय केला की जर तिथी नसेल तर श्राद्ध करून काय उपयोग, तेवढ्या जेवायला येणाऱ्या ब्राह्मणांपैकी एक जण मला भेटले व म्हणाले, मी आणि दुसरे एक असे आम्ही दोघे ब्राह्मण उद्या तुमच्याकडे जेवायला येणार आहोत। त्याचवेळी मी त्यांना सांगितले की जर उद्या तिथी नसेल तर मी श्राद्ध करणार नाही, तेव्हा श्राद्ध रद्द असे समजा आणि हा माझा निरोप तुम्हाला जेवायला सांगणाऱ्या भटजींना पण सांगा। नंतर मी शांत चित्ताने विचार करून, काही झाले तरी आज द्वादशी आहे, तेव्हा आजच आपण ब्राह्मणांशिवाय श्राद्ध करायचे, कारण आपणच खरे ब्राह्मण आहोत, कारण माताजींनी सांगितली आहे की ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, तुम्ही आत्मजांनी चैतन्य लहरींच्या रूपाने ब्रह्म जाणले आहे। मनाचा निश्चय कायम झाला। मी लगेच येताना वडिलांच्या फोटोसाठी हार घेऊन आलो आणि शनिवारीच एकादशी आणि द्वादशी असल्याने आपणच फोटोला बंधने घालून हार घालायचा आणि त्याची आठवण करून त्यांना जे जेवण केले असेल त्याचा नैवेद्य दाखवावयाचा।
मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला घरच्या मंडळींनी भटजींचा निरोप सांगितला की आज एकादशीचा उपवास असल्याने उद्या श्राद्धाचे नक्की आहे, दोन ब्राह्मण जेवायला पाठवितो वगैरे। पण माझा निश्चय कायम होता, त्याप्रमाणे मी वडिलांचा फोटो स्वच्छ केला आणि त्या फोटोला चैतन्य लहरी युक्त कुंकू लावून हार घातला आणि सप्तचक्रांवर ध्यान केले, फोटोची पूजा केली। त्याचवेळी माताजींचा फोटो पण जवळ ठेवून त्याची पूजा केली आणि काही चूक झाल्यास माताजींकडे माफी मागून सर्व श्री भगवती माताजी श्री निर्मला देवींवर सोपविले। नंतर पुन्हा थोडा वेळ ध्यान केले आणि वडिलांच्या सूक्ष्म देहाच्या चक्रांच्या स्थितीची तपासणी केली, तेव्हा ते स्वर्गातच असल्याबद्दल खात्री झाली। नंतर घरात केलेल्या उपवासाच्या पदार्थांचा आणि खव्याचे लाडू वगैरेचा नैवेद्य दाखविला आणि आम्ही सर्वांनी जेवण उरकून घेतले। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नातेवाईक मंडळी आली। तीही आश्चर्य करू लागली की आज तिथी नसताना श्राद्ध कसे, त्याचवेळी येणारे दोन ब्राह्मण पण जेवायला आले। मी त्यांना श्राद्ध रद्द केल्याचे सांगितले आणि त्यांना विचारले, आज द्वादशी आहे का, ते मला प्रथम सांगा। त्यावर ते मला म्हणाले, आज द्वादशी श्राद्धाला नाही। तेव्हा मी लगेच त्यांना म्हणालो की जर आज द्वादशी नाही तर तुम्ही का आलात, मी कालच आपणास सांगितले होते की द्वादशी असेल तर या। तेव्हा त्या दोघांनी मला सांगितले की दुसऱ्या भटजींनी आम्हाला सांगितले की मी पक्के करून आलो आहे, द्वादशी असो अगर नसो तुम्ही दोघे जाऊन जेवून या। त्यावर मी त्यांना म्हटले की आज आमच्याकडे श्राद्ध नाही, काल द्वादशी असल्याने मी कालच श्राद्ध उरकून घेतले, तेव्हा आज जेवणाचा प्रश्नच उरत नाही। त्यावर ते खजील झाले आणि नाईलाजाने घरी परत जाण्यास निघाले। पण मलाच त्यांची दया आली आणि मी त्यांना म्हटले, जेवण नाही पण प्रसादाचा लाडू आणि चहा घेऊन जा। त्याप्रमाणे ते दोघे लाडू आणि चहा पिऊन आपल्या घरी निघून गेले। श्री माताजींचे भाषण। सहजयोगात पुष्कळशा गोष्टी सोडाव्या लागणार आहेत, त्यातील एक म्हणजे धर्मांधता, म्हणजे देवळात जायचे नाही, देवळात जाऊन ब्राह्मणाला पैसे द्यावयाचे नाही, कुंकू लावून घ्यायचे नाही, घरात ब्राह्मण बोलावून लग्न करणे हे सुद्धा चुकीचे आहे। ब्राह्मण कोण होतात लग्न करणारे? तुम्ही ब्राह्मण, मग ब्राह्मणाला आणून लग्न कशाला करावयाचे? ब्रह्मपुरी पूजा। जय श्री माताजी।